चांगली गोलंदाजी, चेंडू तिथेच रेंगाळला. इथे धावाची संधी आहे. विजेंद्र मयेकर थोडेसे स्लो आले, एक सिंगल आली. पहिली धाव येते बेंडकर बॉयजला केतन कोलतरकर यांच्या बॅटमधून. तर तन्मयी लेवंदी घी आणि विकी जिंकण्यानंतर क्षेत्ररक्षण करतात. संकेत मयेकर आता सांगला आहेत. पहिला बॉल फेस करतील शार्दूल यांचा. जबरदस्त गोलंदाजी, क्षेत्ररक्षक आहे तिथे श्रीते. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी पण तितकीच चांगली म्हणता येईल. एकच धाव संकेतला. कमालीची गोलंदाजीची सुरुवात कॅप्टन शार्दूल महाडिक यांची. फटका चांगला आहे केतनचा. पिकअप स्ट्रोक, हाय हँड हँडसम शार्दूल महाडिक वर हल्ला. हा पहिला षटकार. खराब गोलंदाजी शार्दूल महाडिक यांची. केतन कोलतरकर यांच्या समोर उंचपुरा खेळाडू आहे. खूप चांगली बॅटिंग लाईन अप पाहायला मिळते. राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत. एक अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न करतायत. बाहेर चेंडू काढण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा शार्दूल या वेळेस चांगला कट केलाय. स्क्वेअर कट, चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतायत. चांगलं क्षेत्ररक्षण, दोन धावा मिळतील. हा सुरेख गोलंदाजी, स्विंगिंग गोलंदाजी ते पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर स्विंग होताना पाहायला मिळाला. चेंडू डॉट बॉल, दहा धावा आल्यात. मंगेश पिळेनकर यांचे हार्दिक स्वागत. उजव्या अष्टीच्या बाहेर खराब गोलंदाजी ते शार्दूल यांची. व्हाईट बॉल. शेवटचा बॉल शार्दूल यांच्या षटकातील. केतन स्ट्राइकला. 11 धावा आतापर्यंत झाल्यात. चांगली गोलंदाजी, क्षेत्ररक्षक आहेत तिथे समीर बाबा. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी चांगली आहे. पहिल्या षटकात अवघ्या 12 धावा पाहायला मिळतील शार्दूल महाडिकच्या. एक उत्तुंग षटकार आला होता केतन यांच्या बॅटमधून, पण पहिलं षटक तितकंच चांगलं टाकले शार्दूल महाडिकने. पॉवर प्लेचे षटक. सुयोग नेवरेकर यांच्या माध्यमातून आम्हाला उत्कृष्ट फलंदाजी ट्रॉफी पुरस्कृत झालेत. आणि सुयोग नेवरेकर साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. प्रथम मांजरेकर दुसरा षटक घेऊन तन्मय इलेव्हन दिघीसाठी. प्रथम केतन कोलतरकर. केतन कोलतरकर स्ट्राइकला. एक उत्तुंग षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय. 5 बॉल 10 200 स्ट्राईक रेटने खेळतात. बेंडकोल बॉयज टॉस झाल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना प्रथम मांजरेकर. या स्पर्धेत तसा प्रभाव केला नाही. पहिला मॅच चांगला त्यांच्यासाठी गेला, पण नंतरच्या मॅचमध्ये धावा दिल्यात त्यांनी. पण यावेळेस हा चांगला गोलंदाजी चांगली करावी लागेल. हा फटका फसलाय, पण फाईन लेगच्या डोक्याच्या वरून चेंडू लॉंग स्टॉप रिजनमध्ये. धावा मिळतील 4. येतोय हा चौकार. प्रथमच्या पहिल्या बॉलवर 4 धावा येत आहेत. संघाची धावसंख्या होती 16. सोळा धावा आपल्याला पाहायला मिळतात. तन्मय इलेव्हन दिघी खराब लाईन लेंथ इथे पाहायला मिळते. प्रथमची हाफ ट्रॅकर होता, त्याच्यावर तुटून पडले केतन.
बॅटला कनेक्ट झाला नाही, पण चार धाबाल्या. पुढचा बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक शार्दूल माडिक स्वतः आहे चेंडूच्या खाली. कुठलीही चूक केली नाही कॅप्टन शार्दूलनी. इथे केतन कोलतरकर संघ नायक आता मात्र मैदानाच्या बाहेर. भेंडकोल बॉयजला पहिला धक्का केतन कोलतरकरच्या रूपात. संकेत मयेकर अजूनही एकही चेंडू, एक चेंडू फक्त फेस केलाय संकेत यांनी. सिंगल नॉन स्ट्राईकला आहेत. न्यू बॅटर राजू अर्थात अजिंक्य पाटील डावकरे फलंदाज. काल मॅच विनिंग खेळी केली होती. 6 बॉल 18 असताना 4 बॉलमध्ये मॅच फिनिश केला होता अजिंक्य पाटीलनी. 2 धावा पाहिजे असताना षटकार ठोकला होता. अफलातून फलंदाजी, गोलंदाजीसाठी होते युवराज तोडणकर. प्रथम मांजरेकरची चांगली पिटाई केली होती अमृत बोरकरनी. अर्थात 1 बॉल 2 आणि अमृतनी त्याच्या आधीचा वाईड बॉल खेळला नाही. जर वाईड बॉलला ते बॅट लावली असती तर 4 आल्या असता आणि सामना जिंकला असता कदाचित. पण 1 बॉल ठेवून, पण 1 बॉल 2 असताना प्रथमचा चांगला चेंडू पडला, डॉट बॉल आला आणि सामना जिंकला होता तन्मय 11 दिघीनी. सितेज गोलंदाजीला होता, पण प्रथमला तिसऱ्या षटकावर 24 धावा कुठल्या होत्या अमृत बोरकरणी. चला वेळ खूप घेत आहे, पंच लक्ष द्या जरा. प्रथम अजिंक्य पाटील यांची राईट मोर द विकेट. टावकऱ्या फलंदाजाला एक अँगल करण्याचा प्रयत्न, जबरदस्त वेगवान चेंडू. वा क्लास दाखवला इथे प्रथम मांजरेकरनी. डॉट बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. हा चेंडू ऑफस्टंपच्या वरून गेला, या चेंडू चाटून निघून गेलाय. जवळजवळ बॅकफुटला खेळत आहेत अजिंक्य पाटील. चांगली गोलंदाजी, कम बॅक. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर तोही चौकार अर्थात दुर्दैवीरित्या आला होता. बॅटची कडा घेऊन फाईन लेगच्या वरून गेला होता. चेंडू चांगला हाताळलेत आतापर्यंत प्रथमनी. 3 बॉल 4 धावा 1 गडी बाद. पुढचा बॉल बॅटची कडा विजेंद्र मयेकर यांच्या डोक्याच्या वरून. प्रथमच्या गोलंदाजीला दोन्ही चौकार विकेटच्या माग आल्यात. आणखीन 1 चौकार 4 धावा. आणि हा 99वा चौकार. प्रथम मांजरेकर अजिंक्य पाटील साठी हा फटका चांगला आहे. लॉंग ऑफ रिझनला क्षेत्ररक्षक आहे शार्दूल माडिक. चूक करणार नाहीत. 1 धाव मिळेल अजिंक्य यांना या सिंगलनी. संघाची धाव संख्या 21. बॉल प्रथम संकेत मयेकर फुल पॉवरफुल सक्सेसफुल षटकार. खराब गोलंदाजी इथे प्रथम मांजरेकर आहे त्याच्यावर हल्ला बोल केला आहे. धाव संख्या 27 2 षटकानंतर. प्रथम 16 धावा खर्च केल्या. शेवटच्या बॉलवर षटकार. नक्कीच मुख्य टेक्निशियन अमृत केळसकर आपल्याला पाहायला मिळत आहेत जय गणेश स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून. कॅमेरामॅनवरून झटपट चढाई गेली, त्यांनी प्रमोशन घेतलं मुख्य टेक्निशियन म्हणून. आणि आता सध्या ते ऑनलाईन बिझी आहेत. श्रीतिज मयेकर चांगली गोलंदाजी केली होती तन्मय. 6 बॉल 12 सेव्ह केल्या होत्या तन्मय 11 दिघीसाठी शेवटच्या षटकात. यावेळी तिसरं षटक घेऊन आलेत श्रीतिज.
धावसंख्या आहे 27. अजिंक्य बाडीला स्ट्राईकला. हा चांगली गोलंदाजी, बॅट कट, फलंदाज बाद, धक्का दिला पहिल्याच बॉलवर श्रीतेजनी. भेंड कोल वाजला, अजिंक्य पाटील जो मॅच विनर तो आता बाद होतोय. न्यू बॅटर इन होतात सुयोग कोलतरकर. लगातार 3 चौकार यांनीही ठोकल्या होत्या मागच्या एका मॅच मध्ये. श्रीतेज समोर असतील सुयोग कोलतरकर. धावसंख्या 27. पेंटकोल बॉईज क्षेत्ररक्षक श्रीतेज बदल करतायत. फायनल एक क्षेत्ररक्षक अमीर नार्वेकर सर्कलच्या आत शॉट कव्हरला आहेत. अमीर नार्वेकर फायनल एकला एक क्षेत्ररक्षक आहेत. आणखीन एक फायनल एकला स्क्वेअर लेगला घेतात क्षेत्ररक्षक श्रीतेज सुयोग यांच्यासाठी. हा यॉर्कर पाहायला मिळाला, चांगली गोलंदाजी श्रीतेजांची. सुयोग 2 धावा इच्छितात पण संकेतने माघारी पाठवले. 1 समाधान, संघाची धावसंख्या 28. पुढचं बॉल श्रीतेजांच्या. संकेत मयेकर एक आर्डिटर फलंदाज. डान्सिंग डाऊन ग्राउंड, मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. कॉट बियांडचा अपील हलकासा केला विकेट किपर विश्वेंद्र मयेकर यांनी. गोलंदाजांनी आणि कुठल्याही क्षेत्ररक्षकांनी त्याला साथ दिली नाही अपीलला. उत्साह जास्त, विश्वास कमी. डॉट बॉल मात्र येतोय तन्मय 11 दिघीसाठी. आणि दिघीकडून आज सपोर्ट करण्यासाठी बरेच खेळाडू इथं पोहोचलेत खऱ्या अर्थाने. महेश बुणे सर, हा खोलवा टप्प्याचा चेंडू. विजेंद्र मयेकर यांना सपोर्ट आज फायनल डे साठी करताना. इथे धावाची संधी आहे. हो हो, सुयोग काय केले, हे स्वतःच 2 धावा कम्प्लीट केल्यात आणि यावं लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद तर आपण पाहिला डगआउटमध्ये अर्थात मुख्य अतिथी कक्षामध्ये. तर तन्मय 11 दिघी अर्थात विजेंद्र मयेकर यांच्यासाठी खास दिघीवरून या मॅचसाठी पोहोचलेत महेश पुणे सर, त्यानंतर मुकेश पालदार, रुणित मयेकर, सिद्धेश नागवेकर आणि स्वरूपसुद्धा आहेत तन्मय 11 दिघीसाठी. पुटगो 29 धावा, शेवटचे 2 चेंडू. श्रीतेजने आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत, अवघी 1 धाव दिले. 1 गडी त्यांनी मिळवला, 1 धाव बाद झालेत. आणि दुर्दैवी बाद होणं म्हणजे धाव बाद होणं. सुयोग यांना वाटलं की स्ट्राईक संकेतला मिळावी म्हणून त्यांनी जीवाच्या अंकात त्यांनी धाव घेतली पण संकेतने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. करण हा चांगली गोलंदाजी, आणखीन एक डॉट बॉल. वा भाई वा, तन्मय 11 साठी कमालीची गोलंदाजी करताना श्रीतेज. श्रीतेज मयेकर प्रणव 11 भागमंडळाचा मुख्य गोलंदाज. आज एक मयेकर दुसऱ्या मयेकर साठी. फटका अभ्यास खेळलाय क्षेत्ररक्षक, कोणी पोचू शकणार नाहीयेत. प्रथम आले चेंडूवर, 2 धावा इथं मिळतील करणला. 2 धावांनी षटक संपेल अवघ्यात. 4 धावा दिले अवघ्या क्षितिजांनी, क्षितिज मयेकर यांनी.
ग्रीन बॉल, केतन कोलतरकर कमालीची गोलंदाजी, शार्दूल माडी क्लीन बोल्ड, लेझी क्रिकेट शार्दूलच, महत्वाचा विकेट तन्मय इलेवन दिघीसाठी। स्लोवर वन पिकअप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बैठक स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरले शार्दूल माडिक। फलंदाजीत अपयशी या संपूर्ण स्पर्धेत, पहिली मॅच गाजवली फलंदाजीनी, त्यानंतरच्या लगातार तिसऱ्या वेळेस ते फेल ठरलेत। निबॅटर विजेंद्र मयेकर, आता मॅचची जबाबदारी वाढले, 18-19 चेंडूत, 20 चेंडूत अजून 40 करायचे आहेत। पहिल्या 3 चेंडूत 9 आले होते शार्दूल माडिक, चांगला बॉल, सन्मान द्यायचा आहे शार्दूल माडिक यांच्या लक्षात आलं आहे क्रिकेट कसं खेळलं पाहिजे, चेंडूच्या मेरिटवर संयमी क्रिकेट खेळलं पाहिजे। न्यू बॅटर विजेंद्र मयेकर, स्वतः संघ मालक, वन डाऊनसाठी तिसऱ्या क्रमांकाला फलंदाज लिहित आहे। साजेश भाटकर आहे ज्यांनी एक मॅच जिंकून दिला होता। प्रथम मांजरेकरही चांगली फलंदाजी करतात, श्रीतेश सुद्धा चांगली फलंदाजी करतात। विजेंद्र मयेकर पहिले षटक हे पॉवर प्ले, तर पॉवर प्लेच्या षटकात एक 15-20 धावा येणे गरजेचं होतं तन्मय इलेवन दिघीला। पहिल्या 3 चेंडूत 9 आल्या होत्या केतन कोलतरकर यांनी, आता दबाव क्रिएट केलाय, फटका चांगला विजेंद्र मयेकर, फाईन लेगच्या दिशेने वन बाउन्स, AK-47 रफ्तारने वेगीच्या वेगाने चेंडू फरार, चौकार 4 धावांसाठी, धावसंख्या 13। विजेंद्र मयेकर कॅप्टन लॉक खेळावी लागेल, क्वार्टर फायनलचा मुकाबला आहे, अभी नाही तो कभी नाही, आता या क्षणाला आपल्या मैदानाच्या अडचणीत, संघाच्या अडचणीत, जेव्हा संघाला अडचण आहे तेव्हा मैदानात उभा राहावं लागेल कॅप्टन विजेंद्र मयेकर यांना। पहिल्याच बॉलला चौका ठोकलाय, संघाची धावसंख्या 13। पुढचा बॉल केतन यांचा विजेंद्रसाठी, हा हिट विकेट, खराब फलंदाजी, डॉट बॉल जरूर होता, बॅट इतक्या वेगाने खेळली की स्टंपवर आदळला, चौकार खेळला होता चांगला विजेंद्र यांनी। विजेंद्र बाद, विजेंद्र आपला खेळ जो आहे ऑन साइड ऑफ साइडला ते शपल होतात आणि ऑन साइडला खेळतात, तो खेळ या स्पर्धेत अजिबात दिसला नाही विजेंद्र मयेकर यांचा। समोरच खेळण्याचा सातत्याने त्यांनी प्रयत्न केला, हाई बॉल आपण पाहिला तो उजव्या अष्टीच्या बाहेर होता। केतन यांची चांगली गोलंदाजी, 13 धावांवर 2 गडी बाद झालेत। आता सामना जर कोण हा तन्मय इलेव्हनला जिंकून देऊ शकतात तर ते आहेत समीर बोरकर, आणि आता गेलेत नॉन स्ट्राईक इनला जे असतील साजेश भाटकर। एक मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच त्यांनी मिळवला होता, तब्बल 28-30 धावा केल्या होत्या, एक षटकार आणि 4 चौकार ठोकून साजेश भाटकर नॉन स्ट्राईक इनला। गोलंदाजीसाठी आले संकेत मयेकर, 13 धावा झाल्यात अवघ्या, 49 धावांचा पाठलाग, ही धावसंख्या असती ना 40-41 धावांची विन असती, पण शेवटचं षटक 17 धावांचं महागड ठरलं हर्षाचं, त्या धावा आता अडचणीत आल्यात। पहिल्या षटकात 12 दिल्या होत्या शार्दूल यांनी, दुसऱ्या षटकात 16 दिल्या होत्या, त्यानंतर 4 धावांचं श्रीतेजचं षटक आलं होतं। श्रीतेज ही फलंदाजी करू शकतात, चांगली फलंदाजी करतात श्रीतेज मयेकर, त्यांच्यावरही आता दबाव असेल, प्रथमवर दबाव असेल कारण नंतर त्यांना फलंदाजी करायची आहे या मॅचमध्ये। तुर्तास गोलंदाजीसाठी संकेत मयेकर, पहिला षटक संपल्यानंतर दुसरं षटक घेऊन समीर बोरकर आहे, 2 चेंडू 5 धावा स्ट्राईक एंडला। अहो जवळजवळ यॉर केलं होतं, बाल बाल बचावलेत समीर मामा, डॉट बॉल। या षटकात 20-25 धावा येणे गरजेचे कारण 49 धावांचं लक्ष आहे। पहिला बॉल संकेत मयेकर यांनी डॉट बॉल टाकलाय, सायकला समीर बोरकर, पुढचा बॉल हा फटका झेल होईल का, क्षेत्ररक्षक आहे झेल टिपलाय, खराब स्ट्रोक सिलेक्शन, चिनू पुलेकर यांनी झेल टिपलाय, समीर बोरकर सुद्धा बाद होत आहेत, आता अडचणी वाढल्यात तन्मयी इलेवन दिघीच्या।
भेंडकोलनी याने या गोलंदाजीत प्रभावित केले. केतन कोलतेकर, संकेत मयेकर यांनी 33 धावासुद्धा पहिल्या मॅचमध्ये सेव्ह केल्या होत्या. पहिलाच लीग मॅचचा मॅच खेळताना पहिल्या दिवसात भेंडकोल बॉयज. नी बॅटर पुढचा बॉल, डॉट बॉल, जबरदस्त गोलंदाजी. सुरुवात चांगली होती, 3 चेंडूत 9 आल्या होत्या धावा. त्यानंतर तन्मय 11 ढासाळलेली पाहायला मिळाली. 3 विकेट लगातार अंतरालमध्ये गेले. शार्दुल माडिक, विजेंद्र मयेकर आणि शेवट समीर बोरकर बाद झाले. फटका चांगला आहे. हा क्षेत्ररक्षक आहे पण दर्शक, हा आता लागला होता चेंडू पण सीमारेषा बाहेर. षटकार 19 धावा हर्षा बॅटमधून. षटकार येतोय. धावसंख्या 19. तीस धावा अजूनही कराव्या लागणार आहेत. हर्ष चांगली फलंदाजी. पुढचा बॉल संकेत यांचा. हसुनी गोलंदाजी, कम बॅक डिलिव्हरी. यावेळेस वेगाने चेंडू हाताळला. 1-2 go. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 1-2 go. वन टू गो. पहिला डॉट, नंतर विकेट, डॉट, षटकार आणि विकेट. 6 धावा आल्या अवघ्या दिल्यात संकेतनी, जो षटकार केला होता आजच्या बॅटमधून. पहिल्या षटकात 13 आल्या होत्या. समीर बोरकर यांचा विकेट जिवारी लागेल. तन्मय 11 दिघीला, कारण चांगल्या फॉर्मात होते. हर्ष पुढचा बॉल फेस करतील संकेत यांचा. हाई फटका चांगला, हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळलाय मिड ऑफला. 1 धाव, चांगलं क्षेत्ररक्षण बॉन्ड लाईनला. 1 सिंगल करण यांचं. धावसंख्या 20. आता 12 चेंडू 29. पुढचा बॉल डॉट बॉल, चांगली गोलंदाजी करण्याची. पहिला बॉल डॉट. 12 चेंडू 29 पाहिजे होते. आता 11 चेंडू 29 धावा. करण करणे नाव सध्या चर्चेतलं नाव आहे. फटका चांगला खेळलाय, स्ट्रोक चांगला आहे. 1 बाउंस, वा चांगला प्रयत्न अजिंक्य पाटीलचा. पण 4 धावा, जबरदस्त प्रयत्न. चौकार येते. दहा चेंडू 25 धावांची गरज. करण हर्ष चांगली फटकेबाजी करतायत. 11 धावांवर पोचलेत. 10 बॉल 25 ची गरज. आणखीन एक हेलिकॉप्टर सुयोग आहेत. खराब क्षेत्ररक्षण. 1 धाव कंप्लीट केले. साजेशनी थांबवलंय, धाव घेत नाहीयेत. 25 धावा. 9 चेंडू 24.
करण चांगली गोलंदाजी, कमबॅक करायला त्याचं. धावसंख्या 25, 3 विकेट विकेटच्या बदल्यात 9 चेंडू, आता 24 धावांची गरज. साजेश भाटकर पहिला चेंडू फेस करतील या मॅचमधील. एक चांगली इनिंग त्यांनी या स्पर्धेत दिले, 4 चौकार 1 षटकार एका इनिंगमध्ये खेळून मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला तर साजेश भाटकर यांनी. अहो लोअर फुल टॉस, मिस हिट, डॉट बॉल. चोवीस धावा अजूनही पाहिजेत, 8 बॉल 24. आणखीन एक डॉट बॉल, विकेटचं बटन, बॅटची आतली कडा लागली होती. जी डबल धाव घेतली नाही ना साजेश भाटकर यांनी, इथे विकेट गेला. हर्ष बॅटमध्ये बॉल येत होते हर्षच्या, चौकार षटकार हर्षनी ठोकले होते. जिथे सोयग यांनी झेल सोडला तिथे 2 धावा होत्या, पण साजेश भाटकरनी धावल्या नाहीत आणि त्याचा परिणाम काय, 2 बॉल डॉट आणि विकेट आला साजेश यांचा तन्मय 11 दिघीसाठी. 7 चेंडू आता, 24 धावांची गरज, 7-24. प्रथम न्यू बॅटर फटका चांगला केला प्रथम ने, किती धावा इथे येतील पाहूया. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, चांगला झेल टिपलाय. आणखीन एक फलंदाज बाद, 5 धावा दिल्या करणने आणि 2 विकेट घेतले. जबरदस्त गोलंदाजी, पहिल्या षटकात 13, दुसऱ्या षटकात फक्त 7, तिसऱ्या षटकात 5. तन्मय 11 मॅच मधून कशी बाहेर आली आपल्या लक्षात येते. सहा बॉल 24 रनांचं लक्ष आहे आता. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजीसाठी बॉलर्स नेम डॉट बॉल समीर. पांच बॉल 24. सामना बेंडकोल बॉयच्या बाजूने गेला आता. 4 बॉल आता 23, 4-4 षटकार श्रीतेजला ठोकावे लागतील. श्रीतेज मयेकर एक सोपा मॅच इथे गमावून बसले तन्मय 11. धावांचा डोंगरही नव्हता चेस करायला. डॉट बॉल बेंडकोल बॉयज सेमी फायनल साठी क्वालिफाय होताना उंबरठ्यावर दिसते आपल्याला, औपचारिकता बाकी आहे.
दोन बॉल आता 22 पाहिजे तन्मयी 11 दिघीला. फटका चांगला आहे अर्चा बॅटमधून. साजेश भाटकरनी त्या दोन धावा धावल्या असत्या, हर्षला स्ट्राईक राहिली असती तर कदाचित हा मॅचमध्ये बदल पाहायला मिळाला असता. हर्षने आणखीन एक षटकार ठोकला पहा. हर्ष वेल प्लेट, चांगली झुजार उभारी त्यांनी केली. 10 बॉल 19, 2 षटकार 1 चौकार ठोकला होता हर्षने. या मॅच प्लेअर ऑफ द मॅच संकेत मयेकर. बॅटिंग करताना 21 आणि गोलंदाजी करताना 7 धावा देऊन 1 विकेट घेतला होता. संकेत मयेकर दीप्तेश पुसारकर बॉल चॉईस करा, पण बॉल चॉईस नाही केलेत. येस, मॅन ऑफ द मॅच संकेत मयेकर. संकेत यायचा आहे मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. अनिल मांजरेकर यांच्या शुभ हस्ते हे कोल्ड्रिंक आपल्याला पाहायला मिळते. चला बॅटर चाललेत पहा. क्षेत्ररक्षक टीम अजून पोहोचली नाही. प्लीज कातरपाडा अलिबाग चला पोहोचा.